पोलीस असल्याचे सांगत 72 वर्षीय वृद्धाची 40,000 रुपयांनी केली फसवणूक। जळगाव जामोद मधील वाडी खुर्द आनंद नगर मधील 72 वर्षीय वृद्ध गुलाबराव नारायण कराडे यांना दिनांक 8 डिसेंबर रोजी 10 वाजेच्या दरम्यान 2 चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली। बतावणी करण चोरट्यांनी 25,000 रुपये नगदी रक्कम व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 15,000 रुपये ऐकून 40,000 रुपयांचा एवज लंपास केला आहे, अशी तक्रार आनंद नगर येथील रहिवासी गुलाबराव नारायण कराडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठत सदर घडलेल्या घटनेची फिर्याद दिली आहे। सदर गुलाबराव कराडे हे बळीराजाच्या अॅग्रो दुकानावर जात असताना सोबत एक पाण्याची बॉटल असलेली थैली त्यामध्ये 25,000 रुपये घेऊन जात असताना दोन्ही व्यक्ती दत्ता पाटील यांच्या घराजवळ थांबून पोलीस असल्याची बतावणी करीत होते। त्यांनी वृद्धास गांजे की तस्करी करतो का अशी विचारणा केली, तुझी थैली पाहू द्या म्हणून थैली घेतली, थैलीची पाणी केली असता त्यामध्ये काय आढळून आले नाही, फक्त एक पाण्याची बॉटल व नगदी 25,000 रुपये त्यांना दिसली। त्या दोन व्यक्तीने गुलाबराव कराडे यांना विचारणा केली, तुम्ही ती हातातील अंगठी काढून थैलीत ठेवा, कुणी अंगठी काढून घेईल असे म्हणून अंगठी काढून घेत थैलीत टाकली व मला मागे काहीतरी पाहावयास लावली असता त्यामधील 25,000 रुपयांची रक्कम व 15,000 रुपयांची अंगठी असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। सदर वृत्त दुकानात जाऊन त्यांनी थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये 25,000 रुपये व अंगठी मिळून आले नाही। सदर वृत्ताला त्यावेळेस कळून चुकली की आपली चोरट्यांनी फसवणूक केली आहे म्हणून त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घटनेची फिर्याद दिली। सदर चोरट्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कलम 170-420 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत।